आज तुमची काहीतरी चुकीची समजूत आहे आत्ता आपली जी आपत्कालीन यंत्रणा असते त्या आपत्कालीन यंत्रणेची ते बैठक घेत आहेत आणि ती बैठक झाल्यानंतर मग ते काय करणार आहेत मला माहिती नाही परंतु सकाळी आमची मिटिंग झाली तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आमच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने बोला एवढा तुम्ही प्रवास करता दिवसभर रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्रीपदाचं काम करता रात्री येता परत सकाळी जाता रात्रभर जागरण करता आम्हाला काळजीसुद्धा आहे ना आमच्या माणसाची की त्यांना कुठे काय त्यांची तब्येत बिघडू नये आम्हाला वाटणार ना म्हणून आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं या उपर जर या उपर जर त्यांना कोणाला तरी भेटायला इथं यायचं असेल तर तो त्यांचा ऑप्शन मोकळा आहे पण आम्ही तर क्लिअर कट सांगितलं आहे पन्नास लोकांनी की तु आम्ही तुमच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने बोलतो आम्ही खुश आहोत तुम्ही मुद्दाम आमच्यासाठी म्हणजे आमचे कारण त्यांना खूप लागलेलं होतं की माझे पन्नास साथीदार इथं आहेत आणि ते माझ्या शपथविधीला येऊ शकत नाही किती त्यांनी दुःख बोलून दाखवलं शेवटी ह्या प्रत्येक गोष्टी मी तुमच्यासाठी एवढ्यासाठीच सांगतो की, की ले ले एक सेन्झिटिव्ह असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत ते जर आमच्या पन्नास लोकांची एवढी काळजी घेतात तर जनतेची किती काळजी घेतील बघा आणि म्हणून त्यांना काम करू द्या मोकळ्या मनाने काम करू द्या रिझल्ट महाराष्ट्राच्या जनतेला दिसेल आणि त्याला म्हणतील की नाही नाही हे झालेलं योग्य झालेलं आहे आणि कुठेतरी जे काय काज भाजपनेसुद्धा निर्णय घेऊन शिवसेनेला मोठापणा दिलेला आहे तर तोसुद्धा निर्णयाचं कौतुक करण्यासाठी मी मुद्दाम आपल्याला सांगितलं ते कौतुक झालेलं आहे म्हणजे आमच्याकडून जे करायचं पन्नास लोकांकडून ते मी आपल्याला सांगितलं की आम्ही त्यांचे आभारी आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट